तोंडाला फाटला, रक्ताची चिळकंडी बाहेर आली, एवढ्यात वरून आवाज आला, अबा लखोजी जाधवाचं लक्ष वर गेलं तर आपली पोरगी आरडली होती. तिच्या नवऱ्याच्या कपाळात तेवढ्या शहाजी राजाला नजरेआड गेलं. गरम म्हाताऱ्याला शांत करतात, स्वतःतून वाड्यातूनच शहा आला होता आणि तो काय म्हणत आहे, ठहरो, क्या बदतमीजी है. मालकाचा हुकूम आल्यानंतर सगळ्यांची मुजरे झाली आणि आपापल्या मार्गाला लागले. पण आता प्रश्न पडला जिजाऊ साहेबाला, ऐकणाऱ्यांनी हा विचार करायचाय, तलवारीचा वार झाला होता शहाजी राजाला, वार केला तुला तो जिवंत सोडणार नाही. शहाजी राजे समोरून येत होते, राणी साहेबा राणी साहेबा राणी साहेबा तुम्ही बाजूला हो, ज्यांनी तुमच्या अंगावर तलवारीचा वार केला त्याला मला सोडायचा नाही. जिजाबाईला समजवता समजवता नाकात नळ आले, आमच राहिलं थांबवावं लागलं होतं. म्हणून शिवचरित्र गात आहे, तुम्हाला मला शिकण्याजोगा आहे. आणि मग शहाजी राजाने विचार केला, आपली बायको आपल्या बापाचं तोंड बघत नाही तर आपण आपण ही नोकरी करायची नाही. प्रणाम केला मातेला, केला मातेला, केला मातेला, कुणाला भवानीला, जगदंब. या पृथ्वीतलावर कुठेही गेलो तर आमच्या भाऊबलातलं सामर्थ्य दाखवायची आमची शक्ती आहे. जगदंब 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 जगदंब.